नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूयात गुरुवार 12 नोव्हेंबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध होते आहेत ते काल लपवण्यात आले। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप। किरीट सोमय्यांनी केलेल्या जमीन व्यवहाराच्या गौप्यस्फोटानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या, एखाद्या नेत्याने आणि त्याच्या कुटुंबाने कशाला प्राधान्य द्यायला हवं, विश्वासार्हतेला की नफेखोरीला, अमृता फडणवीस यांचं सरकारवर निशाणा। शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांना ठार केलं, शिवसेनेचा शवसेना असा उल्लेख करत अमृता फडणवीस यांनी सेनेला लगावला टोला। उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे, तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माफीही मागितली नाही, खेळ तर आता सुरू झाला। जामिनावर बाहेर येताच अर्णब गोसावींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आव्हान। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असलेल्या थाटाव MIDC येथील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीच्या DCL स्टोरेज प्लांटला मध्यरात्री भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही, कोट्यवधींचं नुकसान। भारतीय लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचे मेघालय आसाम बांगलादेश सीमेवर मोठं ऑपरेशन। ऑपरेशनमध्ये उल्फाचा आय अप कमांडर इन चीफ दृष्टी राजखोवा लागला हाती, वॉन्टेड लिस्टमध्ये दृष्टी राजखोवाचं होतं नाव। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळेच भारत मंदीच्या फेऱ्यात, मोदींच्या धोरणावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची टीका। देशातील नारी शक्ती याच आमच्या सायलेंट वोटर याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला खुलासा, दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात बिहार धन्यवाद कार्यक्रमात मोदी यांनी केलं होतं वक्तव्य। बिहारमधील लोकांना सरकारने केलेलं काम योग्य वाटत असल्याने त्यांनी पुन्हा संधी दिली असावी, बिहारमध्ये NDAची सत्ता आल्यानंतर अभिनेता सोनू सूदने एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मांडलं परखड मत। जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस यांनी कोरोना विरोधातील भारत देत असलेल्या लढ्याबद्दल केलं कौतुक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही मानले आभार। तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात परंतु थोडं मोठं झाल्यानंतर त्यांच्याकडे राज्य चालवण्याचा कोणताही अनुभव नाही, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर दिली प्रतिक्रिया। मतदार हा कोणाचा गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढवण्यावर विचार, MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी खासगी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखतीत बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवर केलं भाष्य। मुख्यमंत्री म्हणून जनतेने झिडकारल्यावर त्यापदी नितीश कुमारांना लादणे हा लोकमताचा अवमान, शिवसेनेचे नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र, सामनाच्या संपादकीय मधून साधला निशाणा। दिवाळीपूर्वीच नरेंद्र मोदी सरकारकडून काही महत्वाच्या घोषणा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या काही महत्वाच्या घोषणा। रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा, संघटित क्षेत्रातील रोजगाराला बळ मिळण्यासाठी या योजनेचा फायदा होणार। अयोध्येत यंदाची दिवाळी विशेष, अयोध्या नगरी 16 शृंगारांनी सजवलं जाणार, अयोध्येतील 24 घाट दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघणार, गिनीज बुकात होणार नोंद। जगभरातील अव्वल वैज्ञानिकांपैकी 124 वैज्ञानिक कर्नाटकातील, जास्तीत जास्त शास्त्रज्ञ वैज्ञानिक भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू येथे। देशात मागील 24 तासात 47,905 नवे कोरोनाबाधित तर 704 रुग्णांचा मृत्यू, एकूण बाधितांची संख्या पोहोचली 86,83,917। यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।